शुक्रवार की रात महाराष्ट्र के उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने दिल्ली दौरा किया कहा जाता है कि इस दौरे के दौरान महाराष्ट्र के मंत्रिमंडल पर विस्तार से चर्चा हुई लेकिन इस मामले पर अपनी प्रतिक्रिया देते हुए पूर्व मंत्री विजय वडेटीवार ने कहा कि एक और देवेंद्र फडणवीस कहते हैं कि किसी को भी मंत्री पद नहीं मिलेगा और दूसरी ओर ऐसी खबरें सामने आती है की महाराष्ट्र मंत्रिमंडल विस्तार यानी चॉकलेट है मंत्रिमंडल विस्तार की चर्चा आणि एकीकडे फडणवीसजींनी सांगितलं की आम्ही कोणीही आता मंत्रिपद मागू नका कोणालाही मंत्रिपद मिळणार नाही आणि दुसरीकडे मात्र मंत्रिपदाचा मंत्रिमंडळाचा विस्ताराच्या गोष्टी चाललेल्या आहेत यामध्ये मला तथ्य वाटत नाही आणि आत्ताची स्थिती कोणाला दुखवण्याची नाही आहे कारण घेणार कोणाला आणि ठेवणार कोणाला कारण बाशिंग बांधून नवरदेव इतके उभे झालेले आहेत की तेवढ्या नवऱ्या शिल्लक नाही आहेत त्यामुळं नवरदेव जास्त आणि नवरी कमी आणि नवरीचा ओढापाई हे सध्या म्हणजे बेतालपणे यांनी यांचं वागणं सुरू आहे तर या सगळ्या परिस्थितीमध्ये मंत्रिमंडळ विस्तार हा पुन्हा एक नवा चॉकलेट किंवा लॉलीपॉप ठरेल असं मला वाटतं <zartan>